रसिक हो, जाणून घेऊयात कोल्हापूरच्या राजगादीचा इतिहास। राजश्री शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावी घाटके घराण्यात झाला। कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर गादीला वारस नव्हता, म्हणून महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी घाटके घराण्यातील यशवंत जयसिंग घाटके यांना 17 मार्च 1884 रोजी दत्तक घेतले आणि नामकरण झाले शाहू महाराज। शाहू महाराजांचा राज्याभिषेक 1894 पार पडला। महाराजांचे शिक्षण राजकोट आणि धारवाड येथे पार पडले। उच्च शिक्षणासाठी राजवाड्यात व्यवस्था करण्यात आली। त्याची जबाबदारी दिली ब्रिटिश अधिकारी स्टुअर्ट मिटफर्ड फ्रेझर याच्याकडे। इंग्लिश शिक्षणाचा शाहू महाराजांच्या जीवनावर कायम प्रभाव होता, त्यामुळेच त्यांच्या कार्यात आधुनिकतेचा आणि दूरदृष्टीचा प्रभाव आढळतो। राज्याभिषेकापासून चालू असलेल्या राज्यकारभारात सामाजिक कार्यात अनेक धाडसी निर्णय घेतले आणि ते अंमलात देखील आणले। छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजातील मुलामुलींच्या शिक्षणाची मोफत व्यवस्था केली। त्यासाठी प्राथमिक शाळा, हायस्कूल, कॉलेज, वसतिगृह यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली। मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना त्या काळी शाहू महाराजांनी 1 रुपया दंड लावला होता। स्वतः उत्तम कुस्तीपटू असल्यामुळे कुस्ती या खेळाला राजाश्रय मिळवून दिला तो शाहू महाराजांनीच। त्यासाठी 1895 साली मोतीबाग तालमीची स्थापना केली। एवढेच करून शाहू महाराज थांबले नाहीत तर खासबाग सारख्या भव्य कुस्ती मैदानाची 1912 साली निर्मिती केली। शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीचे सिंचन, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था, वीज निर्मिती यासाठी राधानगरी धरण बांधण्याचा संकल्प केला। 1909 साली या धरणाच्या कामास सुरुवात झाली। 1918 धरणाचे काम 40 फुटापर्यंत पूर्ण झाले। 1957 हा प्रकल्प पूर्ण झाला अशी नोंद इतिहासात मिळते। सामाजिक बांधिलकीचे भान आणि दूरदृष्टी यामुळेच कोल्हापुरात रेल्वे आणण्यास शाहू महाराजांचा अतिशय महत्वाचा वाटा होता। छत्रपती शाहू महाराज यांचा विवाह 1891 साली बडोद्याचे मराठा सरदार कृष्णराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी झाला। कोल्हापूर शहराचा विकास करताना भटक्या जनावरांच्यासाठी पांझरपोळ, घोड्यांच्या देखभालीसाठी सोनतळी येथे मोठी पागा। कोल्हापूर शहराचा विकास करताना कोल्हापूरमध्ये अनेक बाजारपेठा निर्माण केल्या, गुळाची मोठी बाजारपेठ तयार केली। 1917 साली विधवा पुनर्विवाह कायदा केला। 1919 आंतरजातीय विवाह कायद्यास मंजुरी दिली। जातपात, उचनीच याचा विरोध करून सर्व धर्म समभाव ही भावना कायम जनसामान्यांच्या मनात जागृत ठेवली। कानपूरमध्ये भरलेल्या 13व्या क्षत्रिय कुर्मी अधिवेशनात महाराजांना राजश्री हा बहुमान मिळाला। कलेला महत्त्व देताना केशवराव भोसले नाट्यगृहाची निर्मिती केली, गायन समाज देवल क्लबची स्थापना केली। 27 मार्च 1895 फर्ग्युसन महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले। 48 वर्षाच्या अल्प आयुष्यात बहुजन समाजासाठी एवढे मोठे महान कार्य केल्यामुळेच छत्रपती, राजश्री, रयतेचा राजा या उपाध्या त्यांना सार्थ ठरतात। दिनांक 6 मे 1922 रोजी मुंबई येथे छत्रपती राजश्री शाहू महाराजांचे महानिर्वाण झाले। रसिक जनहो, हा होता कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज यांचा राजगादीचा इतिहास। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा महाराष्ट्र हेरिटेज, प्रत्येक पान इतिहासाचे।